नमस्कार आमच्या भाऊ बहिणींला, काय चालले? आमच्या भाऊ बहिणींचं बरे आहेत ना सगळे? गावनाचं त्यामुळे तर लय प्रश्न पडतोय सगळ्यांना, बरं का? कमेंट येतात म्हणून सांगते. आता दोन गावन आहेत, एक की ना रिप्लाय दिला की शेम दोन गावन आहेत तिच्याकडं, नीट बघत जा. पण ना हाय तर शेम गावन बरं का, पण कलर वेगवेगळा आहे माझ्या गावनांचा. एकाचा निळा आहे आणि एकाचा ही असला आहे. पण आता हाय बाय कालच्या एकच गावन अंगावर, आता आंघोळ नाही केली करायची. आंघोळ आंघोळ केल्याची कपडे घालायची दिवसभर तीच राहते, मग काय वाचते ती इकडे घालते. असं माझं कसं पावल्या रोळ्याच्या घरी आलं का, म्हणावचं काम असतं आंघोळीचं माझं, एवढं काय नक्की नसतं भाऊ बहिणी. आणि त्यात विषय असा आहे की पावसामुळं काय कपडे वाळा नाही, आणि मी काय एवढी कपडे घेऊन नाही ती आलेली. त्यामुळं तर चला, एक जणीचं म्हणणं आहे, एका ताईच, एक ताय आहे, एक ताय कोण आहे, एक ताई हाय ती बरं का. तिचं म्हणणं काय आहे माहितीये का भाऊ बहिणीनं? तिचं म्हणणं असं आहे की आव्याच म्हणजे आव्यानं काम करताना माझा जीव असा खाली वर वर खाली खाली वर वर न खाली खिळतो या, खालनं वर जातो या, असं तिचं म्हणणं आहे बरं का. तर भाऊ बहिणींनो, आता आव्याला मी म्हणते तू काम करू नकोच, का आव्याला म्हणलं तू कामाला जाऊ नकोच, का आव्याला म्हणलं बाबा तू चार पैसे कमवून आणू नकोच. आता त्याच्या पद्धतीनं ज्याला त्याला जसं काम येईल ना तसं ती कामाला जात असतो भाऊ बहिणींनो. नाही असं पण नाही, आता तुम्हाला सांगते त्या दिवशी ही कामाला गेली, परवा दिवशी माहिती परवा दिवशी कामाला गेली होती त्याच्यावर. दाजी तुम्हाला दोन तीन दिवस काम आहे का? माझ्या ह्या आव्याची काही चुकी आहे का सांगा मला तुम्ही. आता ती वरकुट्याला म्हणजे माया माझ्या माहेरला होता का नाही? आता आया आजारी असल्यामुळं तुम्हाला सांगते भाऊ बहिणी, त्याच्या डब्याची अडचण होती, डब्याची अडचण असल्यामुळं तुम्हाला सांगते तो काही कामाला जाऊ शकला नाही. दुसरी गोष्ट त्याच्या अगोदर म्हणजे त्याचं कारण म्हणजे त्याच्या जी प्रॉब्लेम आहेत ना ही तुम्हाला सांगते, मग तुम्ही मला बोला जी काय बोलायचंय ती. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते ते पडला होता कुठनं, गाडीवरनं. गाडीवरनं पडल्यामुळं तुम्हाला सांगते सगळा सोलाटला होता, हात पाय तोंड नाक काय सुद्धा कसं नव्हतं राहिलं की त्याचं सोलाटलं नव्हतं. त्यामुळं ती जो कामाला जात होता का नाही, कामाला जाणार जी कॉन्ट्रॅक्टदार आहे का नाही, ती कॉन्ट्रॅक्टदार काय म्हणला की बाबा मी काय तुझी ही जखम बरी होस्तोपर्यंत मी काय तुम्हाला तुला कामाला नेत नाही. तुझला जर कामाला नेलं आणि तुझं जर सिमेंट ही जर त्या जखमामध्ये गेला आणि तुझी जर उद्या ही जखम मोठी झाली किंवा काय झालं तर ह्याला जबाबदार मी राहणार नाही. तरी पण अविनाश दोन तीन दिवस तसं याच जखमामध्ये कामाला जात होता, कामाला गेल्यामुळे त्या सिमेंट त्याच्यात गेल्यामुळे, कारण की सिमेंट गे आता सिमेंट ना म्हणजे हाताला जर सिमेंट का लावलं ना तर सिमेंट असं नुसतं पांढरं पांढरं राहत होतं आपलं. सिमेंट जर हाताने का लावलं ना तर नुसतं असं पांढरं पांढरं हात पाडते. तर आता तुमचं दाजी पण सिमेंटचं काम करते, तर आम्ही पण सिमेंटचं काम करते करतो. आणि तुम्हाला सांगते ही दाजी पण तुम्हाला सांगते सिमेंटचंच काम करतात. मग आता ह्यांना माहिती व्हाय दाजी सिमेंटचं काम केल्यानंतर ना हात पांढरं पडतात का नाही? आणि त्यानं असं जखम ही असल्यानंतर त्यात जखमामध्ये जर सिमेंट गेलं तर त्याची काय थोडी जखम होणार आहे का? होते का नाही? तरी पण आम्ही काम केलं बरं का भाऊ बहिणी, ते जात होता कामाला नाही असं नाही. आणि ह्या जर गोष्टी म्हणजे कसं असतं माहितीये का, माणसाच्या दोन गुण असतात भाऊ बहिणी, कसे असतात ती दोन गुण, एक चांगलं गुण असतं आणि एक वाईट गुण असतं, बरोबर आहे ना? चांगलं गुण असतं आणि एक वाईट गुण असतं. वाईट गुण पण जसं आपण दाखवतो ना तसं पण काही चांगलं गुण पण असतं. आणि माझा विषय काय माहितीये का, जे गोष्टी जर मी सांगायचं जर म्हणलं खरं खरं तर विषय काय होतो माहितीये का, माझं म्हणजे असं खोटं वाटतं आणि लोकांना असं वाटतं की मी पाठीशी घालते त्याला, म्हणजे असं त्यांना वाटतं लोकांना की मी आवीला पाठीशी घालते आणि मी आहे ना आव्याची लय साईड घेते आणि जो काय आव्या फपाललेला आहे ह्याचं कारण फक्त मीच आहे असं काही लोकांना वाटतं. आता एक ताई आहे बरं का, तिचं नाव नाही घेणार पण तिचं नाव घेईन मी नक्कीच. तिनं आता भरपूर अशा पूनम ताईच्या व्हिडिओवरती कमेंट केलेल्या आहेत बरं का. तिचं काय म्हणणं आहे माहितीये का की आम्ही काम करायला लागला की हिचा नुसता जीव खालीवर येतो खालीवर होतो, ह्यानं काम करायचं म्हणलं की हिला कसणुकीच होतं, हिला कामच करू देऊ वाटत नाही आव्याला. काय माझा ना पण तोटा आहे भाऊ बहिणीनं, काम केलं आम्ही ना किंवा नाही केलं तरी, काम केलं तरी त्याचा फायदा आहे आणि नाही केलं तर त्याचा तोटा आहे, बरोबर आहे का? पण काम करायचं म्हणल्यानंतर ना काही गोष्टी अशा आड अडचणीची पण असतात, असं नाही की कंटिन्यू काम. आता माझा नवरा पण कामाला जातो, बसायला जरा माझा नवरा मी तुम्हाला सांगते कामाला जातो. आता मी तर तुम्हाला वेळोवेळी काय सांगत असते की बाबा तुमचं दाजी कामच करत नाही तर आठवड्यात एकच दोन दिवस भरते तर पण जाते कामाला. पण आता गावड्याची हे जी कामं कशी असतात माहितीये का भाऊ बहिणीनो, आज जर गेलो ना आपण कामाला तर उद्या कामाची काही गॅरंटी नसते. हा मोठं जर कॉन्ट्रॅक्ट जर घेतलेलं असेल बंगल्याचं जर कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं जर असेल ना मोठं कामाचं तर ते महिना दोन महिना चालतं काम.
महिना दोन महिना चालतं त्यामुळे ती कंटिन्यू काम असं ना. आता ह्या पावसाचा दिवस आहे तर पावसाच्या दिवसामध्ये असं आहे भाऊ बहिणींनो, कंटिन्यू काम नाही. आता मी कपड्याच्या दुकानात कामाला जाते ना तर मला काम आहे कंटिन्यू, नाही असं नाही. पण पावसामुळं मला ही कामाला जाणं होत नाही. आता मी 10-12 दिवस तुम्हाला सांगते आजारी होती आणि 4-8 दिवस तर पावसामुळं माझं खडच झालं कामाचं. कारण की तुम्हाला सांगते जे आमच्या इथला वडा आहे का नाही, वड्याला पाणी येतं. म्हणजे मी रानाच्या साईडला राहते, म्हणजे असा एखाद्या एका वस्तीवर राहते. भोवताली सगळी रान आहे ती, आणि रानात पाऊस म्हणजे आता भरपूर आता पाऊस सगळीकडे चालू आहे. पाऊस झाला का नाही रस्त्यावरचं जे पाणी आहे ना सगळं वड्यात येऊन म्हणजे असं थांबतं, मग ते रस्त्यावरती पाणी येतं. त्यामुळं कसं रिस्की काम आहे ते, असं गाडीवर ह्याच्यावर जायचं म्हणल्यानंतर ना रिस्की काम आहे. त्यामुळं माझं पण कामाला जाणं कंटिन्यू होत नाही पावसामुळं. तशाच काय गोष्टी आहेत. आता आई पण तुम्हाला सांगते, आई आता एक म्हणजे आता जास्त झालं ती आजार आहे, आजार आहे. पण ती बऱ्याच दिवस झालं आजारी आहे. विषय ज्यावेळेस मी आजारी होते ना, माझा व्हिडिओ आलेला आहे बघा, ज्यावेळेस मी आजारी होते ना त्यावेळेसचा व्हिडिओ, ती सुद्धा त्या टायमाला आजारी होती. तर मी तुम्हाला सांगते, मला फोनवर सांगितलं होतं ह्यांनी की आजार आहे म्हणून, तर मी तिला सांगितलं होतं की बाबा चांगल्या दवाखान्यात जा कुठेतरी, किंवा पैसे नसेल तर सरकारी दवाखाना, कारण की सरकारनं भरपूर अशा योजना आपल्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. त्या तुम्हाला सांगते सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा नाही ती इलाज असते. आता मी ज्यावेळेस आजारी पडते ना त्या टायमाला माझा जी इलाज आहे ना मी सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन करते. आणि ज्या टायमाला सरकारी दवाखान्यात पेलत नाही त्या टायमाला मग कुठेतरी सरकार म्हणजे खाजगी दवाखान्यात जाते. खाजगी दवाखान्यात गेलं ना तर नाही म्हणलं तर 500-700 रुपयाला दणका बसतो चांगला, कारण की 500-700 रुपये जाणारच. कारण की डॉक्टरांची फी जरी 100-150 रुपये असेल तर मेडिकलमधल्या गोळ्या 500-700 रुपयाच्या लिहून देतात बाबा आपल्याला. 2-3 टायमाच्या ही पिताची घ्या, ही सर्दीची घ्या, ही खोकल्याची घ्या. म्हणजे ज्या प्रकारे जो आजार आहे, ज्या प्रकारे आपण ज्यासाठी आपण दवाखान्यात गेलेलो आहे त्याच्या अनुसार आपल्याला डॉक्टर लोक गोळ्या लिहून देत असतात आणि ते आपल्याला मेडिकलमधनं घ्यावेच लागतात. कारण की ती कोर्स देतात आपल्याला, ही 3 दिवस तुम्ही घ्या गोळ्या घ्या, ही 4 दिवस घ्या, ही 5 दिवस घ्या, मग तुम्ही नंतर ना. आणि अजून पण डॉक्टर आपल्याला 5-7 दिवसाचा जरी कोर्स केला तर आपल्याला परत तुम्हाला सांगते आपल्या गोळ्या संपल्या की ते आपल्याला भेटायला बोलवतात की तुम्ही ह्या ह्या टायमाला या, मग म्हणजे ह्या तुमच्या गोळ्याचा कोर्स झाल्यानंतर ना तुम्ही एक वेळेस दाखवून घ्या, म्हणजे आपण बघून काय असेल ते. आणि जरी आपण दाखवायला गेलो आता 5 दिवसाचा आपला जर कोर्स केला ना आपण जर डॉक्टरकडे दाखवायला गेलो तर ते काय नुसते दाखवूनच बघून आपल्याला सांगणार नाही की आता क्लिअर कट आहे म्हणून. तुम्ही असं नाही ती सांगत, त्यांची फी घेतात ती, मग ती 100 असो किंवा 150 असो. मग ह्याच दृष्टिकोनातून तुम्हाला सांगते ज्यावेळेस मी आजारी होते ना मी पण 3-4 दिवस दवाखाना आहे, म्हणजे 3-4 वेळेस दवाखान्यात गेली सरकारी. मला काय फरक आहे गा पूर्ण सरकारी दवाखान्यात मी गेली पण मला काय फरक पडत नसल्यामुळे मी खासगी दवाखान्यात गेली. त्या टायमाला आईचं पण दुखणं आलेलं होतं, आई पण आजारीच होती. तर आईला काय म्हणलं की बाया सध्या तुझ्याकडे जर काही पैसे नसेल तर तू म्हणजे सरकारी दवाखान्यात जा म्हणलं. तुला तिथं चांगल्यापैकी फरक पडेल किंवा औषध गोळ्या पण तिथं चांगले असतात भाऊ बहिणी सरकारी दवाखान्यात. असं नाही की आपण काय सरकारी दवाखान्याला नावं ठेवतोय, तिथं सुद्धा इलाज चांगला होतो पण एखाद्या टायमाला आपल्याला फरक पडत नाही. अशा काही गोष्टी होत्यात. मग आता अविनाश तिला म्हणत होता की तू दवाखान्यात चल, दवाखान्यात चल, अगं मला कामाला जायचंय, तू डबा करून दे नाही काय. कारण की आवीचा मला फोन येत होता भाऊ बहिणी, मला त्याचा फोन आला होता की 2 वेळेस त्याचा मला फोन आला होता की अगं का मी आईला दवाखान्यात चल म्हणतो तर आय काय दवाखान्यातच याय ना या. तर म्हणलं की मग कसं काय करायचं, म्हणलं की बघू दे मग तिचं दुखणं आलं तर तिला बघू द्या. मग ज्या वेळेस तुम्हाला सांगते मग शेवटचा ते फोन झाला की ह्या बाईला दवाखान्यात चल म्हणलं तर ही काय दवाखान्यात याय नाही आणि लय आजारी आहे, उलट्या करती, चक्कर येऊन पडती, असं होतंय तसं होतंय. तर मग शेवट काय म्हणलं की बाबा तू तिला बांधून ने म्हणलं दवाखान्यात. म्हणजे त्या टायमाला मी हीच होती पूनमताई घेत, पूनमताईला आम्ही काय म्हणलं की मी तिला दवाखान्यात, आम्ही दोघी बहिणीनं म्हणलं की तिला दवाखान्यात न्या सरकारी दवाखान्यात. आणि रक्त रिपोर्ट ही चक्करा तिचं त्यानंतर कळलं म्हणलं काय झालं आणि काय नाही झालं ती. मग त्या टायमाला तुम्हाला सांगते ह्यांनी तिथल्या एका शेजारच्या पोराने आहे ना आवीनं दोघांनी हिला बसून गाडी नेली, तिचं रक्त काय किंवा ती कसली मशीन आहे वाटतं त्या मशीनीवर ती कळतं आपल्या शरीरामध्ये बीपी शुगर. परत तुम्हाला सांगते रक्त किती आहे किती नाही, ते मशीन आता कसलीच नवनवीन मशीन आहे, त्यात नवनवीनची इलाज निघतात भाऊ बहिणींनो. त्या मशीनीवरती मग कळलं की बाबा हिला शुगर आणि बीपी वाढलेलं आहे. म्हणजे शुगर आणि बीपी म्हणजे साखर आणि बीपी आहे ना आगमाग नव्हती, एकाच रेंजमध्ये दोन्ही पण वाढलेली होती सगळेच. त्यामुळे डॉक्टरांना हिला सलाईन लावायला आली नाही किंवा हिला इंजेक्शन देता आलं नाही. मग त्यांनी दिल्या 10 दिवसाच्या गोळ्या. 10 दिवसाच्या गोळ्या दिल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी परत मग तुम्हाला सांगती त्या संध्याकाळी काय झालं, आम्हीच फोन केला काय झालं काय नाही. मग दुसऱ्या दिवशी म्हणलं की कसल्याही परिस्थितीत तुम्ही इथं तिला घेऊन या, कारण की आई मला बोलत होती म्हणलं मी काय येत नाही म्हणलं तिकडं, मी काय येणार नाही म्हणलं, मी इकडं आहे पूनमताईकडं, तर तुझी तू या म्हणलं इकडं म्हणलं आम्ही लावतो. मग आम्ही दोघीच्या मी माझ्या नवऱ्याला लावलं, तिनं तिच्या नवऱ्याला लावलं, मग तुमचं दोन्ही दाजी गेलं, आईला इथे घेऊन आलं आणि चांगल्यापैकी तिचा इलाज पण आता सध्या चालू आहे भाऊ बहिणी, चांगल्यापैकी तिचा इलाज पण चालू आहे. राहिला विषय आईचा कामाचा, दुसऱ्या दिवशी ह्या दाजींबर ती कामाला पण गेला होता, आला होता का नव्हता दाजी?
मग माझा खाली वर जीव व्हायचा काय संबंध आहे का? काय नाही काय विषयच येत नाही ना मला बघा. त्याच्यात काय झालं माहिती का? मी एक दिवशी पाहुणा बी म्हणते मी हाय एक दोन दिवस येत होतो मी बी का आम्हाला तेवढं खर्च करायचा पैसे होते. आता कसं आहे जी काम म्हणजे आपल्या ज्यांच्याकडे कामाला जे त्यांना मी फोन बी लावला दोन माणसांना फोन लावला तर दोन्ही काय सांग मी व्हिडिओ बी बनवलाय मी त्या दिवशी असं काय नाही. आणि काल तर काय झालं काल तुम्ही कामाला जायचं तर हे झालं दुःखद घटना घडलेली त्यामुळे मग दाजी केलं नाही तर आणि शक्यतो तर ह्या दोघांना कामच नव्हतं. राहिला विषय आजचा आज तर पाऊसच चालू आहे पावसामुळे काम बंद आहे मग आता कुठं जायचं कामाला? आणि माझा काय संबंध येतो आम्हीनं काम केलं नाही केलं तर जीव खाली वरकायचं आणि माझा काय संबंध येतो त्याला पाठीमागं घालायचं? अरे जे खरं आहे ते बोलायला गेलं की मग माणसाला असंच होतं ना. काय गोष्टी मी तुम्हाला सांगते काय माणसाच्या दोन गुण असतात एक वाईट गुण असतं आणि एक चांगलं गुण असतं. पण जास्त दृष्टिकोनातून किंवा जास्त नजरे राहणे जे वाईट गुण आहे ना हेच माणूस बघितलं जातं पण जे चांगलं गुण आहे ना हे कधीच कुणी बघत नसतं. अशा काही गोष्टी असतात आणि ज्याला असू द्या ज्यांना बी मी तर तुम्हाला पहिल्यापासून सांगते का नाही भाऊ बहिणी ज्यांना वाटते का नाही मी आव्याला पाठीमागं घालते तर तुम्हाला जसं वाटतंय तसं खरं. परत ज्यांना वाटतं का आता मग आता एक चित्र कमेंट आली बाय पुन्हा त्याच्या व्हिडिओवर माझा लय असा जीव असा काय ते खालीवर होतोय मग काय ते म्हणतात का नाही तव्यात मग असा तरपडा कसं ते तळा टाकला असं तर. अरे एक काय हाय ते आहे ना प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणजे कसं स्वतः काय काय बायांना असतं वा की काय बायांपासून लैन्यान असतं ते आहे ना दुसऱ्यांना वाटण्याचा प्रयत्न करत असतात. पण असू द्या तुमच्या जे तुम्ही ज्ञान वाटताय ना त्याच्यातून थोडंफार घेण्याचं काय नक्कीच काहीतरी मी पण प्रयत्न करीन भाऊ बहिणी नो. तर असू द्या तो पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे आणि ती चालूच राहणार आहे कारण की पावसाचा दिवस आहे. आता तो त्या डोंगरावर ऊन आहे आणि तर पाऊस पडतोय असा विषय झालेला आहे भाऊ बहिणी नो. तर चला मग असू द्या घ्या सगळ्यांनी आपापली काळजी पावसाळ्यात. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच. बाय बाय.